श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर उद्या वार आहे शनिवार आणि उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा। तर या कोजागिरी पौर्णिमेला एक विशेष महत्व असतं, कारण ही पौर्णिमा जी आहे तर ती खूप महत्वाची आणि मोठी पौर्णिमा मानली जाते। अगदी प्राचीन काळापासून या कोजागिरी पौर्णिमेला फारच जास्त महत्व आहे आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तर माता लक्ष्मी ही आपल्या भक्तांना शोधत असते आणि जे या दिवशी पूजा माता लक्ष्मीची करत असतात तर त्यांना सुख समृद्धी ही प्रदान करत असते। तर या दिवशी काही जे काही आपण उपाय करत असतो तर ते उपाय केल्यामुळे पैशांची कमतरता ही भासत नाही। आणि त्याचप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा सांगितलेले आहे की कोजागिरी सण जो आहे तर तो अश्विन पौर्णिमेला साजरा केला जातो। त्याचप्रमाणे पहा, पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ येतो आणि त्यामुळे तो खूप मोठा दिसत असतो आणि या रात्री लक्ष्मी पृथ्वी तलावरती येऊन जागे असणाऱ्यांना धनधान्य आणि समृद्धी प्रदान करत असते। तर त्यामुळे पहा, ही कोजागिरी पौर्णिमा जी आहे तर ती खूप महत्वाची मानली जाते आणि या दिवशी आपण आपल्या घरामध्ये जर काही उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला जास्तीत जास्त फळ हे प्राप्त होत असतं। त्यामुळे तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय मी सांगणार आहे। तर तुम्हाला एकच स्वस्तिक जे आहे तर ते अशा ठिकाणी काढायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक दिवा सुद्धा लावायचा आहे। त्यामुळे तुमच्या आयुष्याचं सोनं होईल, नशीब बदलून जाईल, गरिबी आणि दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होतील असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि तो तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, सर्वप्रथम तुम्हाला पहिलं स्वस्तिक जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असलेल्या शंखावरती काढायचं आहे। शंखावरती तुम्हाला हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे। त्या हळदीमध्ये थोडंसं तुम्हाला अगदी तूप टाकायचं आहे, पाणी टाकायचं आहे आणि त्याची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे आणि या हळदीने आपल्याला त्या शंखावरती एक स्वस्तिक काढायचं आहे। तर आता स्वस्तिक काढल्यानंतर हा जो शंख आहे तर तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे। जर तुमच्याकडे दक्षिणावरती शंख असेल तर त्याच्यावर तुम्ही स्वस्तिक काढा आणि जर तुमच्याकडे वामावरती शंख असेल तर तुम्हाला स्वस्तिक हे त्यावरती काढायचं आहे। आणि त्या पद्धतीने तुम्हाला पूर्व दिशेला निमोळता जो भाग आहे तर तो तुम्हाला पूर्व दिशेला करून हे हा जो शंख आहे तर तो ठेवायचा आहे। त्यानंतर काय करायचं आहे तर अशा पद्धतीने हे स्वस्तिक काढल्यामुळं काय होतं तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे मार्ग जे आहेत तर ते मोकळे होत असतात आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न होत असते। त्याचप्रमाणे आपल्या घरातलं जे काही दारिद्र्य आहे, गरिबी आहे, हे सुद्धा दूर होत असतं आणि म्हणूनच तुम्हाला एक स्वस्तिक शंखावरती काढायचं आहे आणि अशा प्रकारे तुमच्या देवघरामध्ये हा शंख ठेवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला अजून एक स्वस्तिक काढायचं आहे, म्हणजे दुसरं स्वस्तिक जे आहे तर ते तुम्हाला एका प्लेटमध्ये काढायचं आहे। आता तुम्ही ताम्हण घेतलं तरीही चालेल, तर त्या ताम्हणामध्ये तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या स्टीलच्या प्लेटमध्ये सुद्धा हे स्वस्तिक काढलं तरीही चालेल, काही हरकत नाही। तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या प्लेटमध्ये किंवा त्या ताम्हणामध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातला दिवा त्या स्वस्तिकावरती म्हणजे त्या प्लेटमध्ये तुम्हाला तो ठेवायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होत असते आणि तुमच्या घरामध्ये ती स्थिर राहते। आता यानंतर तिसरं स्वस्तिक जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे, कारण पहा काहीच्या विशिष्ट तिथी असतात। तसेच आता उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे, आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो, उपाय करत असतो, पितरांची सेवा आणि उपाय सुद्धा करत असतो। पितरांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी माता लक्ष्मी जी आहे तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधून येत असते आणि तिला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे। स्वस्तिक काढत असताना तुम्हाला स्वस्तिकाच्या बाजूला ज्या दोन लाईन्स असतात तर त्या सुद्धा काढायला तुम्हाला अजिबात विसरायचं नाहीये, कारण त्या स्वस्तिकाच्या मर्यादा असतात आणि स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि म्हणूनच हे जे स्वस्तिक आहे तर ते तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे। आता यानंतर जे पुढचं स्वस्तिक आहे तर ते तुम्हाला तुमच्या तुळशीवरती काढायचं आहे। तुळशीचं वृंदावन असेल, तुळशीची कुंडी असेल तर त्यावरती सुद्धा तुम्हाला एक हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि तिथे सुद्धा तुम्हाला या स्वस्तिकाच्या ज्या साईडच्या दोन लाईन्स आहेत तर त्या सुद्धा आवर्जून काढायच्या आहेत, कारण की पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला सुद्धा खूप महत्व दिलं जातं आणि तुळशीची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते। तर यासोबतच आपल्याला भगवान श्री विष्णूंचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो आणि ते सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असतात
आणि भगवान विष्णूंसोबतच माता लक्ष्मी सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होते आणि त्यामुळेच तुम्हाला उद्या तुळशीजवळ सुद्धा आवर्जून एक स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर तुमच्या घरामध्ये जी पैशाची तिजोरी आहे, ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता, दागिने ठेवता, म्हणजे तुमच्या घरातील जी तुम्ही लक्ष्मी ठेवत असता, तर त्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्हाला स्वस्तिक हे काढायचं आहे. त्यानंतर एक स्वस्तिक तुम्हाला तुमच्या किचनमध्ये काढायचं आहे. जर किचनची जी भिंत असते, म्हणजे ज्या ठिकाणी आपण आपली गॅसची शेगडी ठेवत असतो, तर त्याच्या मागच्या बाजूला तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे. तर आता हे सर्व स्वस्तिक काढून झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक स्वस्तिकाला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायचे आहेत आणि आवर्जून एक फूल सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे. फक्त हे जे स्वस्तिक आहे तर ते पौर्णिमेच्या दिवशी काढलं तर तुमच्या आयुष्यामधल्या सर्व अडीअडचणी, संकट सर्व काही दूर होऊन जाईल. अखंड लक्ष्मी तुम्हाला प्राप्त होईल. तुमच्या पैशांच्या सर्व अडचणी दूर होतील. गरिबी आणि दारिद्र्य हे तुमच्या घरामध्ये नावाला सुद्धा उरणार नाही, इतका प्रभावशाली हा उपाय आहे. तर पहा, स्वस्तिक जे आहे तर ते मांगल्याचे प्रतीक आहे. स्वस्तिकामध्ये सूर्य, इंद्र, वायू तसेच पृथ्वी, लक्ष्मी, विष्णू, ब्रह्म देव, शिव पार्वती आणि श्री गणेश अशा अनेक देवी देवतांचा समावेश असतो. म्हणूनच पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिकाला मांगल्याचे प्रतीक मानलं जातं आणि अत्यंत शुभ असं हे चिन्ह मानलं जातं. तर पहा, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करत असताना स्वस्तिक चिन्ह काढलं जातं आणि त्यानंतरच शुभ कार्याची सुरुवात जी आहे तर ती केली जाते, इतकं महत्व या स्वस्तिकाला असतं. आणि या पौर्णिमेच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर आपल्याला कोणत्याच अडीअडचणी येणार नाहीत. त्याचप्रमाणे असे जर स्वस्तिक आपण आपल्या घरामध्ये काढले तर त्या आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जे काही ग्रहदोष असतात तर ते सुद्धा दूर होतील आणि त्याचप्रमाणे धनलाभाचे योग सुद्धा बनतील. घरामध्ये स्वस्तिकाचे प्रतीक असल्यामुळे देवी लक्ष्मी सुद्धा तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तुम्ही हे स्वस्तिक ज्या ठिकाणी काढणार आहात तर त्या ठिकाणची सकारात्मक ऊर्जा ही 100 पटीने वाढत असते आणि त्यामुळे ती जागा सुद्धा अतिशय पवित्र बनत असते आणि त्या जागेवरती किंवा त्या जागेवरचे जे काही दोष असतात तर ते सुद्धा सर्व दूर होत असतात. आणि त्यामुळे तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेला नक्की आवर्जून करा. त्यासोबतच तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्याला हळदीचं लेपण सुद्धा नक्की आवर्जून न विसरता करायचं आहे. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.